सोलापूर महानगरपालिकेच्या येणाऱ्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 21 मधून शोएब चौधरी राहणार मंत्रीचंडक होटगीरोडक यांनी MIM पक्षातून उभे राहण्याची इच्छा व्यक्त केली आहे. चौधरी यांची कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना देखील त्यांच्या समाज कार्याच्या माध्यमातून शहराच्या राजकारणात त्यांनी आपलं नाव कमावलं. शोएब चौधरी हे पेशाने इंजिनियर असून सर्व सुख सोयी असताना देखील त्यांनी समाज कार्याचा विडा उचलला. समाजावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध उन्हा पावसात थंडीत मोर्चे आंदोलने काढून गोरगरिबांना न्याय मिळवून दिल्याने शहरात आपली एक वेगळीच छाप त्यांनी निर्माण केली. कोणत्याही पदावर नसताना देखील एक सामान्य कार्यकर्ता म्हणून त्यांनी मुख्यमंत्री धूळमुक्त योजनेमधून आसरा चौक ते साईनगर या रस्त्यासाठी तब्बल 70 लाखांचा निधी खेचून आणला. शोएब चौधरी यांनी आधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढीसाठी परिश्रम घेतलं आणि या श्रमातूनच त्यांना सन 2019 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शहर उपाध्यक्षपदी विराजमान करण्यात आलं. तसेच शोएब चौधरी यांचे अत्यंत जवळीक म्हणूनही आजही संतोष पवार यांचे नाव घेतले जाते. मध्यंतरी काही कारणास्तव राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडून सन 2022 मध्ये त्यांनी AIMIM पक्षात प्रवेश केला आणि MIM पक्षात आल्यानंतर त्यांनी संघटन वाढीसाठी प्रयत्न केला. त्यांनी मुख्यतः शिक्षणामध्ये हायर एज्युकेशन विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिलं. बेरोजगारांसाठीही जॉब फेअरची संकल्पनाही आणली आणि यामधूनच हजारो तरुणांना नोकरी लावण्यास त्यांनी मदतही केली. याचबरोबर रक्तदान शिबिरे, आरोग्य शिबिरे, कोरोना काळात अन्नधान्य वाटप, महागाईच्या विरोधात आंदोलने, शिक्षणाच्या संदर्भात आंदोलने, परिसरात रस्ते सुविधा, ड्रेनेज लाईन आणि लाईट या अत्यावश्यक घटकांवर त्यांनी प्रशासनास धारेवर धरलं आणि ती कामे त्यांच्याकडून त्यांनी करवून घेतली. या कार्यामुळेच शोएब चौधरी हे MIM पक्षाचे जिल्हाध्यक्ष फारूक शाब्दी यांचे अत्यंत निकटवर्तीय समजले जातात. शहरात जड वाहतुकीची समस्याही दिवसेंदिवस वाढतच होती, त्यामुळे अनेक छोटे मोठे अपघात सातत्याने दिवसेंदिवस घडत होते. त्याला कुठेतरी आळा बसावा म्हणून शोएब चौधरी हे चक्क पोलीस आयुक्त राजेंद्र माने यांच्याशी चर्चा करून त्यांना निवेदन देऊन बंकर सिमेंटच्या गाड्यांना बंद करण्यास भाग पाडलं. यामुळे शहरात शोएब चौधरी यांची एकच चर्चा रंगू लागली होती. प्रशासनाला सळो की पळो करणारे आणि समाज कार्यातून आपली छाप निर्माण करणारे शोएब चौधरी हे अत्यंत कमी वेळेत AIMIM पक्षाचा मोठा चेहरा बनले. आगामी काळात होणाऱ्या सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत महागाई, रस्ते समस्या, ड्रेनेज समस्या, स्ट्रीट लाईट, इंडस्ट्रीज, रोजगार उपलब्ध करून देणे, दिवाबत्ती, एज्युकेशन आणि समाजावर होणारे अन्याय आदी मुद्दे घेऊन चौधरी यांनी प्रभाग क्रमांक 21 AIMIM पक्षातून उभे राहण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली. याकरिता शोएब चौधरी यांना त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा.